नमस्कार फ्रेंड्स, रामेश्वरी एरमी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज मी एक साबुदाण्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. आज मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे. काही भागात तिला साबुदाण्याची खिचडी म्हणतात आणि काही भागामध्ये साबुदाण्याची उसळसुद्धा म्हणतात. तर यासाठी लागणारं साहित्य आहे एक पाव मी साबुदाणा घेतलेला आहे, 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत, 10 मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत, 3 आलू घेतलेले आहेत, 3 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे, जिरे घेतलेले आहे थोडेसे, मीठ आणि तिखटसुद्धा घेतलेलं आहे. तर सर्वात आधी मी आलू कापून घेते आणि आपल्याला शेंगदाण्याचासुद्धा कूट बनवावं लागेल. तर बघा, मी 3 आलू कापून घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचासुद्धा कूट तयार करून घेतलेला आहे. यामध्ये तिखट हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मिरचीचाच वापर करा, परंतु मी मिरचीसह थोडा तिखट घालते. तर मग चला आपण सुरुवात करूया आजच्या या आपल्या चटपटीत रेसिपीला. कढई गरम झालेली आहे आपली, आता यात आपण तेल घालायचं आहे. तेलाला चांगलं कढू देऊया. तेल कढलेलं आहे तर आता आपण यात मी जिरा घालते. त्यानंतर मिरची, लगेच आपण यामध्ये आलू घालूया. मी पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते. आलू जर भिजवले नाही तर ते काळे पडतात, म्हणून त्यामध्ये थोडं पाणी घालून ठेवणे गरजेचं आहे. जास्त क्वांटिटीमध्ये साबुदाण्याची खिचडी बनवत आहे. माझ्या घरी खाणारे जास्त असल्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात सुद्धा बनवू शकता. आलू आणि मिरचीला चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. आलू आणि मिरची चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. आता यामध्ये मी किंचित असं मीठ तिखट घालते. पूर्ण तिखट घालणार नाही, मला असं वाटत आहे की तिखट जरा जास्त होईल. नंतर मीठ घालते. जो शेंगदाण्याचा कूट आहे तो मी यात घालते. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता मी या साबुदाणा जो आपण भिजवून ठेवलेला होता आधीच तो घालते. त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेते. Thank you.
अतिशय रुचकर लगते ही साबुदाण्या की खिचड़ी। जर उपवासाची असेल तर तुम्ही काही आयटम यामध्ये न घालताच ही खिचडी तयार करू शकता, पण आमचे उपवास नाही आहे त्यामुळे मी सर्व साहित्य यामध्ये ॲड केलेलं आहे। तर बघा आपली खिचडी आता रेडी आहे, किती मस्त मस्त अशी ही साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओज बघण्याकरिता बेल आयकॉन बटन प्रेस करा। तर आता या उन्हाळी सुट्टीचा आनंद घ्या, मस्त खा आणि मस्त राहा। धन्यवाद।